लाडबागे समितीच्या शिफारशी वारस नेमणूक प्रकरणी प्रलंबित स्थगिती माननीय उच्च न्यायालयाने उठवली आहे. यामुळे वारसाचा नोकरीचा मार्ग खुला झाला असल्याने सफाई कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. या अनुषंगाने मंगळवारी महानगरपालिका मुख्यालयासमोर बहुजन कामगार शक्ती महासंघ संघटनेच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच कामगार शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी देखील दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. पाहूयात. महानगरपालिके सर्व महानगरपालिकेचे लक्ष लागून असलेले माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद कडे आज माननीय न्यायालयाने सफाई कामगाराच्या अनुसूचित जातीसाठी स्टे होता तो स्टे व्याख्यान करून या अनुसूचित जातीतील कर्मचाऱ्यांना लाड समितीच्या शिफारसीनुसार सामावून घेण्याबाबत आज एक मोठा ऐतिहासिक निर्णय औरंगाबाद खंडपीठ माननीय न्यायालयाने दिलेला आहे. या निर्णयाचं स्वागत करताना आम्ही बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या वतीने कामगार कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने मिठाई व पेढे वाटून या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. तसेच अनेक सफाई कामगार इतर संवर्गाचे सुद्धा आहे. या सर्वांना महानगरपालिकेत लाड समितीच्या शिफारसीनुसार सामावून घेण्याबाबत आमची ही भूमिका माननीय न्यायालयाकडे प्रलंबित आहे आणि कायम आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत आणि त्यांच्यासाठी सुद्धा लढा मोठा लढा या ठिकाणी उभारणार आहोत. या लढ्यामध्ये आम्हाला खूप चांगलं यश मिळालेलं आहे. या कामी आम्हाला माननीय उच्च न्यायालयाचे आमचे सलगार सर यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी आज या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीला या लाड समितीचा फायदा होणार आहे. साधारण 27 लाख ते 28 लाखापर्यंत कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. औरंगाबाद महानगरपालिकेकडे 200 ते 300 प्रकरणं गेल्या 1.5-2 वर्षापासून प्रलंबित आहे. ते सुद्धा लवकरात लवकर निकाली निघतील. आम्ही याबाबत आयुक्तांना प्रशासनाची पाठपुरावा सुरू आहे. आपलं नाव? मी संजय रगडे, बहुजन कामगार शक्ती महासंघाचा संस्थापक अध्यक्ष. आमचे सहकारी अध्यक्ष अशोक विराळे, तसेच कैलास जाधव, संतोष खरात व सर्व बहुजन कामगार शक्ती महासंघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं हा जल्लोष म्हणजे एक कर्मचाऱ्यासाठी एक प्रवण्णी आहे. खूप वर्षानंतर हा स्थगिती माननीय न्यायालयाने या शहरामध्ये जी जे घाणीचे काम या सफाई कामगार करतात, या अनुसूचित जातीतले कामगार करतात, यावर आज माननीय न्यायालय शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि या सर्व कामगारांना या लाड समितीचा फायदा नक्की मिळणार आहे. समितीचा काय निर्णय झालेला आहे यावर आज तुमचे काय नेमकी पत्रकार परिषद घेऊन काय भूमिका आहे? मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये लाडपागे समितीच्या शिफारसीला आणि त्यांच्या नेमणुकीला माननीय न्यायालयाने स्थगिती आदेश दिला होता. कामगार शक्ती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने, तसेच महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशन मुंबई महाराष्ट्र राज्य स्पोक्समॅन म्हणून मी स्वतः ज्येष्ठ विधीज्ञ माननीय सगर किल्लारेकर साहेब यांच्या मार्फत माननीय उच्च न्यायालयामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. हस्तक्षेप याचिकेमध्ये साधारण काल 24/6/2024 रोजी माननीय न्यायालयासमोर सुनावणी घेण्यात आली आणि सुनावणी घेतल्यानंतर माननीय न्यायालयाने जो काही लाडबागे समिती होती त्यांच्या पाल्ल्यावर नेमणुकीचा जो काही स्थगिती आदेश होता तो काल स्थगिती आदेश उठवण्यात आला. त्यामुळे राज्यातील साधारण सध्या महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, त्याचप्रमाणे महामंडळामध्ये जे सफाई कर्मचारी कार्यरत आहेत असे 22,000 प्रकरणं राज्यामध्ये प्रलंबित होते, नेमणुकीपासून ते वंचित होते. कालच्या निर्णयामुळे या हजारो कामगारांना त्याचा फायदा झालेला आहे. शिवाय येणाऱ्या पिढीमध्ये जे काही सफाई कामगार सध्या कार्यरत आहेत महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये,